काल दिनांक 31/8/2021 रोजी फिर्यादी नामे रुपेश प्राणलाल शहा वय 47 वर्ष शहा ब्रदर्स नावाचे एच पी गॅस एजन्सी चालवते राहणार बोडके नगर नवीन एस टी स्टँडच्या पाठीमागे यांनी आरोपी नामे अक्षय मोहन बोराडे याच्या विरोधात तक्रार दिली की सदरचा व्यक्ती याने माननीय तहसील कार्यालय जुन्नर येथील पुरवठा विभागामध्ये माहिती अधिकारान्वये अर्ज करून फिर्यादी यांचे नागरी वस्तीमध्ये गॅस गळून कसे काय यावर माहिती मागून त्या अनुषंगाने आरोपी त्याचे दोन अनोळखी साथीदार यांना फिर्यादी यांच्या ऑफिसमधून पाठवून दोन साथीदारांमार्फत फिर्यादी यांना पैशाची मागणी करून व फिर्यादीस फोन करून माझे माणसे पाठवले आहेत त्यांच्याकडे पैसे दे तसेच वेळोवेळी माझ्या संस्थेमध्ये येणारा खर्च तुला द्यावा लागेल नाहीतर मी तुझ्या विरुद्ध फेसबुक लाईव्ह करून सगळी शासकीय यंत्रणा तुझ्या मागे लावून तुझा व्यवसाय कसा चालतो ते बघून घेईल अशी धमकी दिली त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपीस प्रतिसाद न दिल्याने आरोपी माहेर जून 2021 मध्ये पुन्हा फिर्यादीस फोन करून पैशाची मागणी करून तू जर पैसे दिले नाहीस तर तुला मी कोण आहे माझे मागे किती लोक आहेत हे तुला सांगावं लागेल का तुझा गेम कधी करेल ते तुला कळणार नाही असे म्हणून फिर्यादी जीव मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितली वरून अशा फिर्यादीच्या स्टेटमेंटवरून गुन्हा दाखल करण्यात कलम 387/34 भादवीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आज रोजी माननीय प्रथम श्रेणी न्यायालय जुन्नर कोर्टामध्ये अक्षय बोराडे या आरोपी पेश केले असता माननीय न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. अधिक तपास माननीय एस पी साहेब देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच एस डी पी ओ साहेब जवळी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही करत आहोत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.